घोरपड अतिशय दुर्मिळ वन्यजीव प्राणी, मात्र याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. अकोला जिल्ह्यात तस्करीच्या उद्देशाने एकत्र करण्यात आलेल्या तब्बल 11 घोरपडांची सुटका करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी खरप येथे घोरपडांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करून तब्बल 11 घोरपडांची सुटका केली आहे. त्यानंतर घोरपडींना सुखरूप जंगलात सोडण्यात आले. पाहूयात, पर्यावरणाची अन्न साखळी टिकवण्यासाठी घोरपड हा प्राणी अत्यंत उपयोगी आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे सरपटणारे अनेक वन्यजीव बाहेर येतात, त्यामुळेच अनेक अट्टल शिकाऱ्यांकडून या प्राण्याची शिकार होत असते. तसेच प्राण्यांसाठी हा काळ प्रजननाचा असतो, त्यामुळे नाईलाजाने त्यांना बाहेर पडावे लागते, परंतु हा काळ ओळखूनच या प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वन्यजीव रक्षक यांनी यावेळी दिली आहे.